शेतकरी मित्रांनो विथ ग्रीन रव्हल्युशन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो पुढील काही दिवसांमध्ये कोणकोणत्या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे तसेच कोणकोणत्या भागात गारपिटीची शक्यता आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि आपले लोकेशन गाव तालुका जिल्हा आम्हाला कमेंट करायला अजिबात विसरू नका मित्रांनो अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर करून घ्या आणि बघूयात कोणकोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे मित्रांनो काही <गणारी> भागात हुडवरी बाळलेल्या असताना आता पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे यामध्ये प्रामुख्याने धुळे नंदुरबार नाशिक या जिल्ह्यात पाऊस बरसण्याची शक्यता आहे पुणे हवामान वितशाळेने तसा अंदाज वर्तवला आहे आगामी काही दिवसात पालघर ठाणे तसेच मुंबई या जिल्ह्यातही हलका पाऊस होण्याची शक्यता आहे मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील वेगवेगळ्या भागात पुढील पाच दिवसात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता आहे पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे हवामानात हा बदल झालेला आहे राज्याच्या काही भागात सध्या कडाक्याची थंडी आहे तसेच मध्यम स्वरूपाची थंडी आहे काही दिवसांपासून वातावरणातील गारवा कमी जाणवत आहे यातच आता आगामी बा पाच दिवसात राज्यातील विविध भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे धुळे जिल्ह्यात आज वादळी वारा तसेच विजांच्या कडकडासह मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे तर आगामी तीन दिवसात येथील वातावरण कोडे राहील तर दुसरीकडे आज पालघर ठाणे या जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता आहे मुंबईतही मेघर्जनेसह हलक्या पावसाचा पाऊस बघायला मिळणार आहे तर मुंबई हवामान विभागाने असा अंदाज वर्तवला आहे त्यानंतर पुढील तीन दिवस तेथील हवामान कोडे राहील नंदुरबार नाशिक या जिल्ह्यात देखील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे पुण्यात सध्या हलक्या स्वरूपाचे धुके दाटलेले आहे तर दहा जानेवारीला विदर्भात काही ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे धन्यवाद